चला मुलांनो, आज आपण पाहूया सायन्स कृती पत्रिका 8। आणि मग हे झालं की मग तुमची मी चाचणी घेईल, पहिली चाचणी सायन्स मधली। ती आजच घ्यायला पाहिजे होती, परंतु आता झेरॉक्स काढणे हे काढणे यासाठी वेळ झालेला आहे, म्हणून मी ती उद्याला घेईल। आणि आज आपण कृती पत्रिका 8 आधी बघून घेऊया। पाण्याचे उपयोग, यामध्ये काय बघायचं आपल्याला? पाण्याचे उपयोग। इयत्ता दुसरीच्या खेळू शिकू खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 36 आणि 37 अध्ययनिष्पत्तीमध्ये यामध्ये काय राहील की आपल्याला पाण्याचे विविध उपयोग आपल्याला समजतात, सांगता येतात। फक्त सांगता येतात हे महत्वाचं नाही आहे, तर ते आपण स्वतःच्या जीवनात उपयोगी आणतो, स्वतः तसं वागतो। पाण्याविषयी बळबळ गीते गोष्ट, पाणी साठवण्याची साधने सांगतो, चित्र रंगवतो, येरे येरे पावसा तुला देतो पैसा, ते आपण म्हणत होतो ना आधी लहानपणी। पाणी साठवण्याची साधने कोणती कोणती आहेत? घरामध्ये आई पाणी कशा कशामध्ये भरते? खेड्यामध्ये जेव्हा नळ येतात तेव्हा लोक पाणी कशा कशामध्ये भरतात? कुंड, बकेट, हौद, सिमेंटचे टाकं असते ना छोट, त्यापेक्षा मोठं असते एक वर घराच्या वर। आजकाल आपण ते प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत मध्ये पाणी भरतोय, घरामध्ये कशा टपात भरतोय, छोटे भांडे असतात, गंज असतात, यामध्ये पाणी आपण वापरतो की नाही, साठवतो ना कुंडामध्ये, बकेटीमध्ये, टपामध्ये, चरबीमध्ये, आणखी कुठलं काय म्हणत असतील कोणत्या कोणत्या भांड्याला, त्याची माहिती आपल्या आईला विचारायची। सरावासाठी काही सॉरी, पहिल्यांदा इथं एक प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घेऊया। सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले तुम्ही काय करता? सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम एकच असते आपलं, टॉयलेटला जातो आपण, है ना, किंवा मग ब्रश करतो। सर्वात आधी आपण टॉयलेटला जातो, मग टॉयलेटला जातो तेव्हा त्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते? पाण्याची, बरोबर आहे की नाही? दोन्ही प्रश्नाची उत्तर तुम्ही लिहायची मग त्या ठिकाणी। दिवसभरात आपण वेगवेगळी कामे करत असतो, खूप काम करतो, खेळतो, थकलो की पाणी पितो, धावतो, थकलो की थोड्या वेळाने पाणी पितो, जेवण करतो, जेवण झालं की पाणी पितो, नाश्ता करतो, नाश्ता झाला की पाणी पितो, बरोबर आहे ना? म्हणजे दिवसभरात आपल्याला वेगवेगळी कामे करावी लागतात, अभ्यास करावा लागतो, खेळावं लागतं, हे सर्व कामं करत असताना त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते। पाण्याची गरज लागते, बरोबर आहे। आता पाण्याचे उपयोग या ठिकाणी दिलेले आहेत, आपण ऑलरेडी दुसऱ्या वर्गात शिकलेलो आहोत हे। भाऊ, पाण्याचा पहिला उपयोग काय आहे? पिण्यासाठी पाणी लागते, पाणी पिण्यासाठी लागते। बघा हा मुलगा पाणी पितोय। शेतातील पिकांच्या वाढीसाठी पाणी पाहिजे असते, बघा आणि पाणी देत आहे तो शेतकरी आपल्या पिकाला। प्राण्यांना आणि वनस्पतीलाही पाण्याची गरज आहे, बघा वाघ नदीवर पाणी प्यायसाठी आला। झाडांना सुद्धा पाण्याची गरज असते, आपल्या घरच्या कुंडींमधले जर रोपटे झाड जर आपण त्यांना 4-5 दिवस पाणी नाही दिलं तर सुकतात की नाही? नंतर नेक्स्ट आहे, आंघोळीसाठी पाणी लागते, बघा हा मुलगा आंघोळ करतोय। पाणी साबण याचा वापर तो शरीर स्वच्छ करण्यासाठी करतोय, म्हणजे आंघोळीसाठी काय लागते आपल्याला? पाणी लागते। कारखानदारीसाठी देखील माणसाला पाणी लागते, कारखान्यात सुद्धा पाण्याची अति आवश्यकता असते। प्राण्यांना पाण्याची गरज असते,
प्राणी नदीवर पाणी पिताना दिसले का तुम्हाला? झाडांना बघा इकडे मुलं कुंड्यातील रोपट्यांना पाणी देत आहे ओके नाही? स्वयंपाकासाठी पाणी हवे असते बघा, आई स्वयंपाक करत आहे. बर, फक्त मनुष्याला पाण्याची गरज असते का? फक्त माणसालाच पाणी पाहिजे का? नाही, झाडांना पाहिजे, प्राण्यांना पाहिजे, पशु पक्ष्यांना पाहिजे ओके नाही? म्हणजे जो सजीव आहे त्यांना पाण्याची गरज असते. कुत्रा त्याला सुद्धा पाणी पाहिजे, गाय त्यांना पाण्याची आवश्यकता आहे, बैल गाढव घोडा शेळी. जो सजीव आहे सजीवांना पाण्याची गरज असते. नेक्स्ट आहे, वनस्पतींना वाढीसाठी पाणी आवश्यक आहे हे आपण आधीच बघितलं. चला, म्हणजे प्रत्येकाला पाण्याची गरज असते हे यातून आपल्याला कळलं. म्हणजे जो सजीव आहे सजीवांना पाण्याची गरज असते. माणसाच्या जीवनात पाणी खूप गरजेचे आहे, त्यामुळेच पाण्याला जीवन असे म्हणतात. काय म्हणतात ते पाण्याला? जीवन. म्हणूनच आपण पाणी जपून वापरले पाहिजे, व्यर्थ पाणी वाया घालवायचं नाही. समजा आपल्याला एक ग्लास पाणी प्यायचं आहे, सॉरी अर्धा ग्लास पाणी प्यायचं आहे, आपण पूर्ण एक ग्लास भरून घ्यायचं नाही, जेवढ्या पाण्याची गरज वाटते तेवढंच पाणी प्यायचं. आंघोळीला जर अर्ध्या बकेटीत एका बकेटीत आंघोळ होत असेल तर शॉवर खाली जाऊन आंघोळ करायची नाही, बरोबर? मग जे पाणी शिल्लक राहील ते आपण झाडातील कुंड्यांना ते टाकायचं. अशा प्रकारे आपण पाण्याची बचत सुद्धा करू शकतो. पुढच्या पानावर जाऊ. सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहे बेटा, पाहूया. पाणी पिण्यासाठी प्राणी कुठे जातात? पाणी पिण्यासाठी प्राणी नदी तलाव या ठिकाणी जातात. नेक्स्ट आहे, उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी तुम्ही काय करता? तर यासाठी तुम्ही काय करता रे बेटा? आपण नेहमी उन्हाळ्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये बाहेर पाणी ठेवतो, गहू ज्वारी बाजरीचे दाणे पण ठेवतो ओके नाही? घरातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करता? घरातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी आम्ही पाणी झाकून ठेवतो, पाण्याची भांडे वरच्यावर स्वच्छ धुवून ठेवतो. पाण्याची बचत व्हावी यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल? पाण्याची बचत व्हावी यासाठी आम्ही पाणी काटकसरीने वापरू. मी त्याआधी पण तुम्हाला समजून सांगितलं. तुम्हाला याचं उत्तर 4-5 ओळीत पण करता येते. पाण्याची बचत व्हावी म्हणून आपण हा चौथा प्रश्न जो आहे याची आवश्यक जेवढे पाण्याची गरज आहे त्याच तेवढंच पाणी घेऊ. आंघोळ करताना जर आपल्याला अर्ध्या बकेट मध्ये आंघोळ होत असेल तर उर्वरित पाणी आपण काय करणार? उर्वरित पाणी आपण झाडांना टाकणार, फुल झाडांना टाकणार, बरोबर आहे? एक लिंक दिलेली आहे, ही लिंक आपल्याला या लिंकला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी अधिक सरावासाठी काय दिलाय ते बघायचं बेटा. काही अडचण आली तर मला संपर्क करा आणि हे प्रश्न सोडवताना जर काही अडचण आली तरी पण मला संपर्क करा. समजलं नाही काही ओके? पुढे काय आहे? कृती पत्रिका 9. हे जे आहे हा जो पेपर आहे आम्ही मग तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपला पाठवतो, तुम्ही याची झेरॉक्स काढायची आणि हा पेपर सोडवायचा आणि ती झेरॉक्स मला क्लासमध्ये आणून द्यायची. याचा फोटो व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवायचा आणि सोडवून झालेल्या पेपरचा तो मला आणून द्यायचा शाळेमध्ये, ठीक आहे? हा पेपर मी तुम्हाला उद्याला देईल मग. चला, नेक्स्ट सब्जेक्ट आहे सोशल सायन्स, परिसर अभ्यास, दिवस 8.
आपल्या गावाची ओळख, यामध्ये आपण ऑलरेडी मला वाटते मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या पाठामध्ये सुद्धा आपल्या गावाची ओळख, गावाची माहिती समजून घेतली, गावाचं वैशिष्ट्य, गावामध्ये वेगवेगळे व्यवसाय असतात या सर्व गोष्टी आपल्या समजून झाल्या. दिशा आणि मुख्य दिशा किती आहेत, त्या कशावरून ठरवायच्या हे सुद्धा आपण बघितलं. सूर्य उगवतो ती दिशा पूर्व, सूर्य मावळते ती दिशा पश्चिम, हे सुद्धा बघितलं. गावामध्ये वेगवेगळे उद्योग व्यवसाय असतात, काही पुरातन काळातल्या वास्तू असतात, ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता पुढचं पाहूया आपल्या गावाच्या ओळखमध्ये गावाची माहिती समजून घेतात. अहो काय ठिकाणी काय आपल्याला सराव या ठिकाणी करायचा आहे सांगा पाहू. अध्ययन अनुभव, मातीपासून कोणकोणत्या वस्तू बनवितात, मातीपासून आठवून सांगा, मातीपासून मडकी बनवतात, मातीची शोभेच्या वस्तू बनवतात, मूर्त्या बनवतात, ओके नाही. आणखी काही आठवलं तर तुम्ही पाठवा. एकरेकीच्या वहीत लिहा या प्रश्नांची उत्तरं. शेतातून आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात, शेतामधून काय काय मिळते, सर्व काय मिळते, भाजीपाला, ज्वारी, बाजरी, अन्नधान्य, डाळ, फुलं, आठवत चला आणि या ठिकाणी लिहत चला. पालकांनी सुद्धा मुलांना सांगायचं काय काय मिळते ते शेतामध्ये. त्यानंतर या ठिकाणी इथे एक लिंक दिलेली आहे, या लिंक मध्ये पीडीएफ ओपन केल्यानंतर या लिंकला क्लिक करायचं आणि काय करायला सांगितलंय ते बघायचं. काही अडचण आली तर मला संपर्क करायचा. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना, शेतातून आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात, इथे दिलेलं आहे बघा. हे सर्व शेतातून मिळालेलं आहे. मोठं करू बा, अरे बेटा मोठं करू का रे, चित्र मोठं करून सांगतो, हे घ्या. जास्त मोठं झालं का, थोडं छोट. काय काय दिसते रे, कोबी, गाजर, बटाटे, आंबेल, टमाटर, इकडे काय काय आणखी, केळी, फुलं, भेंडी, लौकी, वांगी, पत्ता कोबी, कांदे, ओले कांदे शोधायचं बरोबर, लिहायचं. मी तुम्हाला अन्नधान्य पण सांगितलं, गहू, ज्वारी, बाजरी, तूर डाळ, मूग डाळ, फुलं, फळं, भाजीपाला, पालेभाज्या, पुष्कळ वस्तू आहेत. आठवायचं त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. ओके पाहू बरं पुढे जाऊ काय आहे. हा, खालील चित्राचे निरीक्षण कर. आता निरीक्षण तर आपण केलं आहे, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते, कुठलं चित्र आहे रे हे, बाजारामधलं आहे. कशासाठी त्यांनी मांडून ठेवलंय ते, लोक येतात आणि त्यांना जे हवं असलं ते बरोबर मोजून पैसे देऊन घेऊन जातात बरोबर आहे. आई बाबांसोबत कधी गेलाय का मार्केटमध्ये, दुकान बघितली आहे का. ठीक, पुढे जाऊ. शैक्षणिक साहित्य पान नंबर 34, पेन वही. मला काय समजले, बाजारात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळाली, बाजारात कोणकोणत्या वस्तू असतात हो मिळाली, विविध पालेभाज्या फळभाज्यांची नावे समजली हो समजली, वेगवेगळ्या पालेभाज्या आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. सांगा पाहू बाजारात कोणकोणत्या वस्तू मिळतात ते सांग. बघा चित्र बघायचं, बाजारात कोणकोणत्या वस्तू मिळतात. पुन्हा एक वेळा चित्र दाखवू बघा, करून दाखवतो.
व्हिडिओ पॉज करायचा, मग यामधून पाहायचं बाजारात काय काय मिळते, त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं. ओके. गावाचे पुढचं काय, गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते, हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारलाय आपल्याला. गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते, गावातील लोकांमुळे होते, तेथील तेथे त्या गावामध्ये असणाऱ्या जुन्या पुरातन काळातील वास्तूमुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. एखाद्या गावात जुनं मंदिर असते, फुलझाड फुलांचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जाते, त्याच गावात ते पिकल्या जाते, असं काही असते. किंवा मग एखाद्या गावामध्ये एखादा कुंभार खूप छान मातीची भांडी बनवतो, नक्षी बनवतो, शोभेच्या वस्तू बनवतो, त्याच्यामुळे ते गाव प्रसिद्ध होते की या गावचं, या गावची मातीची भांडी प्रसिद्ध आहे. ओके, समजलं की नाही? नेक्स्ट, शेतीसाठी कोणकोणते अवजारे लागतात हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे. हा प्रश्न पुन्हा पुन्हा याच्यासाठी विचारला जाते. एखाद्या गावचा बाजार प्रसिद्ध असतो, त्या गावात खूप मोठा बाजार भरतो, या चित्रावरून तुमच्या लक्षात येत असेल. बघा, मोठा भाजी बाजार आहे दिसते. ओके नाही? चला, शेतीसाठी कोणकोणते अवजारे लागतात, नांगर, वखर, तिफन, खुरपी, पावड, पिकास, विडा, यासारख्या वस्तू, यासारखी अवजारे लागतात. नेक्स्ट आहे, मातीपासून बनविल्या जाणाऱ्या वस्तूची यादी कर. मातीपासून कोणकोणत्या वस्तू बनवतात हे पण खूप वेळा आपण बघितलेलं आहे. जस्ट रिव्हिजन घ्यायची तुमची. मातीपासून सांगा रे पटापट, आठवते का काय काय बनलं, बनवलं तुम्ही तुमच्या, बरं ते जाऊ द्या. मातीपासून काय काय बनव, तुम्ही काय काय बनवलं, मातीचा चेंडू बनवला, मातीची खेळणी बनवली आपण, मातीची फळभाजी बनवली, वांगी, टमाटर, भेंडी, मातीपासून फळे बनवली, मातीचं खेळणे बनवले, बाहुली बनवली, हो ना, हे झालं आपलं. तसं मातीपासून काय बनवलं जाते, मातीपासून बनवल्या जाते मातीची भांडी, शोभेच्या वस्तू, मातीपासून मूर्त्या बनवल्या जातात, शोभेच्या देवाच्या मूर्त्या बनवल्या जातात, बरोबर. नेक्स्ट, तुमच्या गावात असणाऱ्या मंदिरांची नावे लिही. तुमच्या गावामध्ये कोणकोणते मंदिर आहेत त्याचे नाव लिहायचे आहे तुम्हाला. आता याचं उत्तर तुम्हालाच लिहायचं आहे, हे तर मी तुम्हाला समजावून सांगितलं. व्हिडिओ पॉज करून पुन्हा पुन्हा बघून तुम्हाला याचं उत्तर लिहिता येईल. अंडरस्टूड? मग पूर्ण प्रश्नांची उत्तर लिहून झाली, एकरेगी वहीत लिहायची, मला पाठवायची. ठीक आहे बेटा, पुढे काय दिलेलं आहे, दिवस 9 तो आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. ओके, चला मग थांबूया, स्वाध्याय सोडवा, आपल्या ग्रुपवर पाठवा.